तुम्ही बघत आहात जनमत मराठी। मनमाड शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मनमाड पोलिसांनी शहरातील दत्त मंदिर रोडवरील शीख धर्मीयांच्या मोठ्या गुप्तसर गुरुद्वाराबाहेर लावलेल्या एका दुकानातून 23 अवैध तलवारी तसेच एका तरुणाच्या ताब्यातून एक असा एकूण 24 अवैध तलवारींचा शस्त्रसाठा जप्त केला असल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरात मोटारसायकल चोरी, घरफोडी आदि चोरट्यांनी थैमान घातल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट असताना त्यात गुरुवारी तलवारी मिळून आल्याने नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली। खाकीचा धाक राहिला की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत मनमाड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यात अवैध 24 तलवार, एक मोटरसायकल असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर प्रकरणी संदीप पवार व चरण सिंग एसओ भूपिंदर सिंग या दोघा इसमांना तलवार बाळगताना तसेच विक्री करताना आढळून आल्याने ताब्यात घेण्यात आले आहे। सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर, ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस नाईक गणेश नरोटे, गौरव गांगुर्डे, राजेंद्र खेन्नार आदी। माननीय आय जी सर, नाशिक रेंज बी जी शेखर पाटील सर आणि नाशिकचे ग्रामीणचे एस पी श्री शहाजी उमप सर यांच्या माहितीवरून त्या ठिकाणी तलवार विक्री होत असल्याबाबत माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी जाऊन तपास केला असता एक पंजाब अमृतसर येथील व्यक्ती नामे चरण सिंग हा त्या ठिकाणी तलवार छुप्या पद्धतीने विक्री करत असल्याबाबत आम्हाला आढळून आले। त्यानुसार आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याने कोणाला ते तलवार विक्री केली आहे त्याबाबत माहिती घेतली आणि त्या आधारे एक अजून एक आरोपी पकडलेला आहे आणि एकूण 24 तलवारी या त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। दोन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि पुढील कारवाई करत आहोत। जबाबदारी न्याय हक्काची।